तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक नुकताच नवीन निर्णय इथे घेतलेला आहे। या निर्णयांतर्गत जे शेतकऱ्यांनी धान उत्पादन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता जवळपास प्रति हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जाणार आहे। तर मित्रांनो ही एक नक्की खरी माहिती आलेली आहे, नुकताच ही माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। 14 फेब्रुवारीच्या या बैठकीमध्ये हा संपूर्ण निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयांतर्गत मित्रांनो जे शेतकरी सध्या धान उत्पादन घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांना सुरुवातीला म्हणजे अगोदर 700 रुपये प्रति क्विंटल हे देण्यात येत होते, पण मित्रांनो यामध्ये आता संपूर्ण प्रकारे बदल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता जवळपास प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जाणार आहे। तर त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकं हा निर्णय कशा प्रकारे घेतलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर पाहू याबद्दलची संपूर्ण माहिती। तर नमस्कार मित्रांनो, तर इथे तुम्ही पाहू शकता आता सध्या 5 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी म्हणजेच प्रत्येक हेक्टरला 15,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ इथे देण्यात येणार आहे। तर हे कशाप्रकारे लाभ आहे, कशाप्रकारे ही योजना असणार आहे, कशामुळे 5 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपये अनुदान इथे देण्यात येणार आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता धान उत्पादन शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून आता प्रति हेक्टरी म्हणजे प्रत्येक हेक्टरला प्रोत्साहनपर 15,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 2022 दिवशी मंत्रिमंडळात इथे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो सध्या ज्या शेतकऱ्यांनी धान उत्पादन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना सुरुवातीला 700 रुपये प्रति हेक्टरी लाभ देण्यात येत होता, पण आता मित्रांनो यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे आणि आता इथे 5 लाख शेतकऱ्यांना जे शेतकरी धान उत्पादक आहेत अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत लाभ इथे देण्यात येणार आहे। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। यासाठी मित्रांनो जवळपास 1,000 कोटीची मान्यता इथे महाराष्ट्र सरकारकडून इथे भेटलेली आहे। शासनाच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 1,000 कोटी रुपयांचा भार पडणार असून शासनाच्या या निर्णयामुळे अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होते होणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा केली होती। 2022-23 या खरीप हंगामात केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या हमी भावाव्यतिरिक्त धान लागवडीत खालील जमिनीसाठी सुद्धा प्रति हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन देण्यात येणार आहे। प्रोत्साहनाची मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे। तसेच मित्रांनो यामधली अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे हा जो काही लाभ भेटणार आहे हा प्रत्येकी जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत ज्यांच्याकडे शेती आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटू शकतो। यामध्ये मित्रांनो 1 हेक्टरला 15,000 रुपये, तसं जर तुमच्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर शेती असेल तर तुम्हाला जवळपास 30,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत। ही अमाऊंट लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर DBT द्वारे ट्रान्सफर केली जाईल। तब्बल 6 लाख हेक्टरवर धान उत्पादन केलेलं आहे। तर चालू वर्षामध्ये मित्रांनो जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून तब्बल 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन घेण्यात आलेले आहे। अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा इथे लाभ दिला जाणार आहे। आता मित्रांनो चालू वर्षात जो काही चालू वर्ष आहे आपल्या या चालू वर्षामध्ये जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी 6 लाख हेक्टरपर्यंत जास्त जमिनीवर धान उत्पादने घेतलेलं आहे। तर या संपूर्ण शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे। आता मित्रांनो 5 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपये का देण्यात येणार आहे, हा निर्णय कशामुळे घेण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। तुम्ही जर पूर्वीचा विचार केला असेल तर खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 रुपये इतकी रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येत असे। प्रति क्विंटल देण्यात येत असलेली ही रक्कम परवडण्याजोगी नसल्या कारणाने शासनामार्फत महत्त्वाचा निर्णय घेऊन आता प्रति हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल। मागील धान उत्पादक प्रोत्साहनपर रकमेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांसाठी 5 लाख शेतकऱ्यांसाठी ते घेतलेले आहे। मित्रांनो ही माहिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। 5 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ इथे
दिल्या जाणार आहे। तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट इथे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी होती। मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत।